श्रोते हो, लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते आणि काहींच्या जोड्या अगदी तशाच असतात, एकमेकांसाठीच बनलेल्या। आणि मग त्यांच्याकडे पाहून सहजच लोक म्हणतात की अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे। ज्योतिषशास्त्रातसुद्धा राशींच्या अशा काही जोड्या सांगितल्या आहेत ज्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणता येईल। कोणत्या आहेत त्या जोड्या, चला जाणून घेऊया। परंतु त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्रोते हो, आपण आपल्या आजूबाजूला किंवा समाजात असे पाहतो की काही नवरा बायकोच्या जोड्या अगदी एकमेकांसाठी पूरक असतात। ज्योतिषशास्त्रातसुद्धा अशा काही जोड्यांबद्दल सांगण्यात आली आहे ज्यांची लग्न झाले तर ते एकमेकांसाठी पूरक सिद्ध होतात। मग तुम्ही लग्न करण्याचा विचारत असाल तर हा व्हिडिओ अगदी नक्कीच तुमच्या फायद्यासाठी होणार आहे। आणि जर तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हालासुद्धा पडताळून पाहता येईल की तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांसाठी किती पूरक आहात। चला तर मग पाहूया की तुमचा जोडा लक्ष्मी नारायणाचा आहे की नाही। राशींपैकी पहिली जोडी आहे ती म्हणजे तुळरास आणि सिंह राशीची। या व्यक्तींचे उदाहरण म्हणजे दोघांचाही स्वभाव थोडासा सारखा असतो, ते मनमिळाऊ असतात, लोकांना भेटणं, मनमोकळेपणाने बोलणं हा दोघांचाही छंद असतो। त्यांना स्वतःला मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला आवडते आणि त्याचमुळे या दोन राशींचे लग्न झाले तर ते लग्न दीर्घकाळ टिकू शकतं, त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणता येईल। दुसरी जोडी जी आहे ती म्हणजे मेष आणि कुंभ राशीची। या दोन्ही राशींचे लोक एकमेकांचे जीवनसाथी झाले तर ते बहुतांशी उत्तम निर्णय घेऊ शकतात। या दोघांमध्येही प्रेम आणि रोमॅन्स खच्चून भरलेला असतो, अर्थात ही दोघेही सृजनात्मक असतात, ते स्वतःचे छंद जोपासतात आणि नेहमीच आपल्या जोडीदाराला स्पेस देणं पसंत करतात। मेष आणि कर्करास। मेष राशीचे लोक नेहमी बहादूर आणि निडर असतात आणि कर्क राशीचे लोक ऊर्जावान असतात, ते जोडीदाराला देखील ऊर्जावान ठरवतात, त्यामुळे त्यांची जोडी देखील उत्तम मानली जाते। श्रोते हो, पुढील जोडी आहे ती म्हणजे राशीचक्रातील पहिली रास मेष रास आणि राशीचक्रातील शेवटची रास मीन रास। मेष आणि मीन राशीच्या लोकांचं आपापसात अगदी स्नेहाचं बनतं, एकमेकांसोबत ते अगदी कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात। मेष रास ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे स्वभावाने थोडीशी तापट असते, परंतु त्यांचे लग्न जलतत्वाच्या मेष राशीच्या शांत स्वभावाच्या व्यक्तीशी लग्न झाल्यास ते लग्न दीर्घकाळ टिकू शकतं। आपल्याकडे एक मनच आहे ना, संसारात एकाने आग झालं तर दुसऱ्याने पाणी व्हायचं असतं। यानंतरची जोडी आहे वृषभ रास आणि कर्क रास। या राशींचे दोघेही एकमेकांना समान आदर देणारे असतात, ते एकमेकांची प्रशंसा देखील भरपूर करतात। वृषभ आणि कर्क यांच्यात उत्तम ताळमेळ असतो। कर्क राशीचे लोक ही खऱ्या मनाची असतात तर वृषभ राशीची लोक दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात। दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणून असतात आणि मग ही दोघेही एकमेकांसाठी उत्तम जोडीदार सिद्ध होतात। वृषभ राशीचे आणखी एका राशीसोबत आणखी चांगले पडते, ती रास म्हणजे मकर रास। या राशीचे लोक एकमेकांसोबत प्रेमाने आणि समजुतीने वागतात। वृषभ रास असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांच्या कामाची आणि प्रसन्नचित्त असण्याची प्रशंसा करतात, तर मकर राशीचे लोक वृषभ राशीच्या उदारतेला आणि समजदारीला पसंत करतात। त्यानंतर मेष आणि धनुरास। धनुराशीचे लोक नेहमीच आपल्याच मनाचं ऐकतात, कुठल्याच प्रकारचा बनावटीपणा यापासून ते दूर राहतात, हास्यविनोद करणे त्यांना आवडते। तसेच मेष राशीचे लोकही सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्तवात जगणे त्यांनाही जास्त आवडते। आता पाहूया स्पष्ट बोलणाऱ्या सिंह राशीचे कोणाशी पटते, तर धनुराशीचे त्यांच्याशी चांगले जमते। सिंह राशीचे लोक थोडेसे स्वभावाने जिद्दी असतात, पण धनुराशीच्या लोकांना त्यांचा आत्मविश्वास फार आवडतो, त्यामुळे ते दोघेही प्रत्येक समस्येचे समाधान काढण्यास यशस्वी होतात। यानंतरची जोडी आहे कन्या आणि मकर राशीची। कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात, ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो, पण कन्या राशीचे लोक जेव्हा बोलतात ते खूप मनमोकळेपणाने बोलतात आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना आकर्षित करतो। यानंतरची जोडी आहे वृश्चिक आणि कर्क राशीची। दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत। या राशींचे लोक संवेदनशील असतात, एकमेकांना समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करतात। आता वळूया कुंभ आणि मिथुन राशीकडे। दोन्ही वायुतत्वाच्या राशी आहेत। या राशींचे लोक जीवनातील प्रत्येक चढउतारामध्ये एकमेकांची साथ देतात। मिथुन राशीचे लोक
चांगल्या लोकांची चांगल्यांची प्रशंसा करतात, तर कुंभ राशीचे लोक प्रत्येक समस्येवर शांततेने तोडगा काढतात। तर श्रोते हो, या होत्या त्या राशीच्या जोड्या, ज्यांचे लग्न झाले तर त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा नक्कीच म्हणता येईल। मग तुमची जोडी अशी आहे की नाही, मी सांगितलेल्या राशींच्या जोड्यामध्ये तुमची जोडी असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा। धन्यवाद।